एकंदरीत 5 जणांविरोधात आता या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संदर्भातील भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही मागणी केलेली आपल्या सोबत आहेत. आता प्रसाद लाड, प्रसादजी काय सांगाल, एकंदरीत नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर आपणही आक्रमक पवित्रा घेतलेला होता, या प्रकरणी चौकशीची मागणी केलेली होती, आता 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता देखील जो गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा प्रथमदर्शी दाखल केला आहे हे माझं म्हणणं आहे. यामध्ये त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी ती फिल्म इंडस्ट्रीतली हस्ती कोण होती याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. कशा प्रकारे नितीनला त्रास दिला गेला याच्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे. यामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती पुन्हा उभ्या राहू नये याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी उद्योजक जो चाळीतून लंडनच्या ट्रॅफंगल स्क्वेअरपर्यंत जातो, पॅरिसपर्यंत जातो, अशा व्यक्तीला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, हा माझा प्रथमदर्शी मागणी आहे. आता ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटवर गुन्हा दाखल झाला हा तर आता दबावाखातर झाला, परंतु ती व्यक्ती कोण आहे ज्याचं त्यांनी नाव घेतलं आहे, ज्याच्या दबावाखाली त्याला काम मिळत नव्हतं, ज्यांनी त्याला या दबावामध्ये आणून आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, त्याची चौकशी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. पण आता एकंदरीत सुरुवात झालेली आहे या प्रकरणी. दुसरी एक महत्वाची गोष्ट होती जी आशिष शेलार यांनी सुद्धा मांडलेली होती की ही जी प्रक्रिया होती संपन्न, एक प्रकारची सावकारी कर्ज ज्या प्रकारे दिलं जातं, तर या कार्यपद्धतीवरती त्यांनी संशय व्यक्त केला होता, त्या संदर्भात सुद्धा आता काही पावलं सरकार उचलणार आहे? निश्चितपणे गुन्हा दाखल झालाय तो मला वाटतं फायनान्शियल इन्स्टिट्यूटवरच झालाय, आशिषजींच्या मागणीवरतीच तो गुन्हा दाखल झालाय. परंतु याच्यातलं तथ्य काय, कशा प्रकारचा तो कर्ज होतं, कशा प्रकारे त्रास दिला गेला, त्याच्या व्यतिरिक्त तो कोण त्रास देत होतं का, कोणाचा दबाव होता का, कोण काम बंद करायला मागत होतं का, कोण त्याचा स्टुडिओ ताब्यात घ्यायला मागत होतं का, त्याच्यावरती दबाव आणत होतो का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार हा निश्चितपणे झाला पाहिजे. मला वाटतं की यातून सत्य बाहेर येईल, दूध का दूध पाणी का पाणी या संपूर्ण चौकशीतून बाहेर पडेल. दुसरी एक त्यांची इच्छा होती की हा जो स्टुडिओ आहे तो कुठल्याही खाजगी मालमत्तेमध्ये जाऊ नये, त्याच्यासाठी इतर काही गोष्टी मॉल सारख्या गोष्टी होऊ नयेत, आता ती इच्छा त्यांची पूर्ण होणार का, त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात? नाही, आम्ही सभागृहात मांडलंय की अख्खा स्टुडिओ सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून तो ताब्यात घ्यावा, त्याची जी काही सेटलमेंट अमाऊंट आहे ती सरकारने भरावी, त्यातून रेव्हेन्यूच जनरेट होणार. आज रामोजी सिटीला तुम्ही गेलात तर लोक हजारो करोडो रुपये टाकून तिथे पाहायला जातात, लाखो लोक तिथे जातात, पर्यटन वाढतं. रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे मातेरांच्या पायथ्याशी असलेला स्टुडिओ, मातेरांला जाणारा प्रत्येक व्यक्ती 10-15 मिनिटांसाठी, अर्ध्या तासासाठी, 2-4 तासासाठी स्टुडिओमध्ये गेला तर निश्चितपणे ते एक पर्यटन स्थळ बनेल आणि त्याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल, त्यामुळे तो स्टुडिओ ताब्यात घेतला पाहिजे, सरकारने माझी विनंती आहे. प्रसाद लाड आणि ज्या प्रकारची मागणी त्यांनी केलेली होती त्या प्रकारे आता 5 जणांविरोधात चौकशी सुरू झालेली आहे आणि आता ही त्यांची अंतिम इच्छा होती नितीन देसाईंची की आपला स्टुडिओ जो आहे तो कुठल्याही खासगी व्यक्तीकडे जाऊ नये, शासनाने तो ताब्यात घ्यावा, आता त्या संदर्भातही आपण पाठपुरावा करण्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन निकेश बोरेसह मी चेतन नावरे, विधिमंडळ. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.